हमारे गृह मंत्री अमित शाह जी को कि उन्होंने मुझे अपने परिवार में आमंत्रित किया, एक स्थान दिया। मेरे जीवन में दो तारीखें बहुत महत्वपूर्ण रही। व्यक्ति के जीवन में कई बार ऐसे मोड़ आते हैं जो व्यक्ति के जीवन को बदल के रख लेते हैं, और मेरे जीवन में वो दो दिवस, पहला दिवस 30 सितंबर 2001 जिस दिन मैंने अपने पूज्य पिताजी को खोया, एक जीवन बदलने का दिवस था मेरे लिए, और उसी के साथ दूसरी तारीख 10 मार्च 2020 जो उनकी 75वीं वर्षगांठ थी, जहां जीवन में एक नई परिकल्पना, एक नया मोड़ का सामना करके एक निर्णय मैंने लिया है। मैंने सदैव माना है जिंदगी में कि हमारा लक्ष्य इस भारत मां में जनसेवा होना चाहिए, और राजनीति केवल उस लक्ष्य की पूर्ति करने का एक माध्यम होना चाहिए, उससे ज्यादा नहीं। मेरे पूज्य पिताजी ने और जो पिछले 18-19 वर्षों में समय हमें मुझे मिला है, प्राणपण के साथ और पूरी श्रद्धा के साथ प्रदेश की और देश की सेवा करने की कोशिश की है। भारतीय कांग्रेस पार्टी के द्वारा, लेकिन मन व्यतीत है और मन दुखी भी है, क्योंकि जो आज स्थिति उत्पन्न हुई है, मैं ये कह सकता हूं विश्वास के साथ कि जनसेवा का लक्ष्य की पूर्ति आज उस संगठन के माध्यम से नहीं हो पा रही है। और इसके अतिरिक्त वर्तमान में जो स्थिति कांग्रेस पार्टी में है, वो कांग्रेस पार्टी आज नहीं रही जो पहले थी। और तीन मुख्य बिंदु हैं, एक तो वास्तविकता से इंकार करना, और वास्तविकता से इंकार करके जो इबारत लिखी जाती है उसका समावेश न करना, जड़ता का एक जो वातावरण उत्पन्न है, और उसी के साथ जो एक नई सोच विचारधारा, जो एक नया नेतृत्व को सही मान्यता न मिलना, मैं मानता हूं कि इस वातावरण में जहां राष्ट्र स्तर पर ये स्थिति हो चुकी है, वहीं मेरे गृह राज्य में जो मेरा दिल का भाग है, मेरा मध्य प्रदेश, एक सपना हमने पिरोया था जब 2018 में वहां सरकार बनी थी, लेकिन 18 महीने में वे सपने पूरी तरह से बिखर गए। चाहे हम किसानों की बात करें, जहां कहा गया था कि 10 दिन में हम ऋण माफ करेंगे, 18 महीने बाद भी वो नहीं हो पाया है। आज भी पिछले फसल का बोनस ना मिल पाया,
ओलावृष्टि की मुआवजा न मिल पाई, और जो स्वतः मैंने एक आंदोलन छेड़ा था सत्याग्रह का मंदसौर के गोलीकांड के बाद, आज भी हजारों किसान हैं मध्य प्रदेश में जिनके विरुद्ध आज भी केस आज भी लगे हुए हैं। तो जहां आज किसान त्रस्त है, नौजवान भी बेबस हो चुका है, रोजगार के अवसर नहीं। वचन पत्र में कहा गया था कि हर महीने प्रति माह एक अलाउंस दिया जाएगा, उसकी सूद नहीं, और उसी के साथ जहां रोजगार के अवसर नहीं उत्पन्न हो पाए हैं, वहां भ्रष्टाचार के बड़े अवसर उत्पन्न हो चुके हैं। आज एक ट्रांसफर उद्योग चल रहा है मध्य प्रदेश में, रेत का माफिया चल रहा है मध्य प्रदेश में, और जब यह स्थिति राष्ट्र स्तर पर अलग विडंबना, राज्य स्तर पर अलग स्थिति, और जब सत्य के पथ पे कोई व्यक्ति चलता है, मूल्यों के आधार पर कोई व्यक्ति चलता है, तो तब मैं मैंने निर्णय लिया कि आज अगर भारत माता और भारत को हमें प्रगति और विकास के रास्ते पे चलाना होगा, तो आज मैं अपने आप को सौभाग्यशाली समझता हूं कि नड्डा जी ने, प्रधानमंत्री जी ने और अमित शाह जी ने मुझे वो मंच प्रदान किया जिसके आधार पर जनसेवा और राष्ट्र सेवा पर हम लोग आगे बढ़ पाए। देश के इतिहास में शायद कोई ऐसा जनादेश किसी भी सरकार को न मिला हो जो एक बार नहीं लेकिन दो बार हमारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी को मिला है, और उस जनादेश का एक सक्रिय क्षमतावान और पूर्ण रूप से समर्पित भाव के साथ कार्य करने की जो क्षमता उनकी है, और आज देश का नाम जो विश्व स्तर पर उन्होंने बढ़ाया है, योजनाओं की क्रियान्वयन की क्षमता जो उनमें है, जो आज के नहीं लेकिन भविष्य की चुनौतियों को परखना और परखने के बाद उनकी सामना करने के लिए योजना बनाना, ये जो क्षमता उनमें है, मैं मानता हूं कि भारत का भविष्य पूर्ण रूप से उनके हाथों में सुरक्षित है। मैं आज नड्डा जी को मैं धन्यवाद अर्पित करना चाहता हूं कि आज यह मंच उन्होंने मुझे प्रदान किया, और मैं उत्सुक हूं नड्डा जी के साथ साथ हमारे राष्ट्रीय अध्यक्ष के रूप में हमारे प्रधानमंत्री जी नरेंद्र मोदी जी के दिखाए हुए रास्ते पर, हमारे गृह मंत्री अमित शाह जी पूर्व अध्यक्ष के दिखाए हुए रास्ते पर, और हजारों सैकड़ों करोड़ों भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ताओं के साथ मिलकर जनसेवा और देश के विकास में योगदान का अवसर मुझे मिलेगा, इसके लिए मैं कृतज्ञ हूं इन सभी महानुभावों का। बहुत बहुत धन्यवाद। आज के दिन बस इतना ही। कमलनाथ सरकारवर शिंदेंनी गंभीर आरोप केलेले आहेत। मध्य प्रदेश प्रदेशात काँग्रेसनं दिलेली वचनं अपूर्ण राहिल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केलेला आहे। त्याचबरोबर भारताचं भविष्य मोदींच्या हाती आहे असंही वक्तव्य त्यांनी केलेलं आहे। कमलनाथ सरकारवर शिंदेंनी गंभीर आरोप केले। ज्योतिरादित्य शिंदेंनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि या प्रवेशाच्या वेळी त्यांनी कमलनाथ सरकारवर गंभीर आरोप केलेले आहेत। 18 महिन्यांपूर्वी जे स्वप्न जनतेला दाखवलं होतं ते स्वप्न आता भंगलंय।
कर्जमाफीचं आश्वासन 18 महिन्यानंतरही पूर्ण झालेलं नाही. त्याचबरोबर मंदसौर गोळीबार प्रकरणाचा उल्लेख करत त्या प्रकरणातले केसेस सुद्धा अजूनही मागे घेतल्या नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. ताज्या घडामोडींसाठी साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक आणि ट्विटरवर देखील आम्हाला फॉलो करा. या राजकीय बातमीचे अपडेट्स आपण घेणारच आहोत, मात्र आता घेणार आहोत राज्यभरातल्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्टमधून. पुण्यातल्या कोरोनाबाधितांची संख्या आता 5 गेली आहे, त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून पुणे जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आला. या सर्व कोरोनाग्रस्तांवर पुणे पालिकेच्या डॉक्टर नायडू रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. दरम्यान त्यांच्या संपर्कात आलेल्यांचाही शोध सुरू असून त्यांची तपासणी सुरू करण्यात आली आहे.
या दाम्पत्याची मुलगी, एक सहप्रवासी आणि त्यांना मुंबईहून पुण्याला घेऊन आलेल्या कॅब चालकामध्ये कोरोनाची लक्षणं आढळली आहेत. त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या आता 5 पोहोचली आहे. नायडूमध्ये एकंदर 17 सस्पेक्टेड आहेत, त्यापैकी 5 जे पॉझिटिव्ह आहेत ते 5, त्या व्यतिरिक्त 2 ज्यांच्या बाबतीत त्यांची इनकन्क्लुझिव्ह टेस्ट आली आहेत ते 2, आणि त्या व्यतिरिक्त 10 ज्यांचे सॅम्पल आज आम्ही अवेट करतो आहोत. असे एकंदर 17 जण आज नायडूमध्ये आहेत, आणि या 17 जणांच्या या 10 जणांच्या बाबतीत आज त्यांची टेस्ट आल्यानंतर निर्णय घेतला जाईल. पुण्यात कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने घबराटीचं वातावरण पसरलं आहे. काही शाळासुद्धा बंद ठेवण्यात आल्या आहेत, मात्र कोरोनामुळे घाबरून जाण्याचं कारण नसल्याचं मत राज्य आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रदीप आवटेंनी व्यक्त केलं आहे. पुण्यात कोरोनामुळे जिल्हाधिकाऱ्यांकडून आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आला आहे. कोरोनाच्या धोक्यामुळे पुण्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे. यानुसार खासगी रुग्णालय अधिग्रहित करण्यात येणार आहेत, आवश्यकतेनुसार यंत्रसामग्रीही अधिग्रहित करण्यात येईल. कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या पुण्यातील त्या प्रवाशांबरोबर यवतमाळ जिल्ह्यातील 10 जणांनी प्रवास केल्याचं उघडकीस आलं आहे. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. या सर्व 10 जणांना घरातून बाहेर न पडण्याच्या सूचना देण्यात आल्या असून आज दुपारी त्यांची आरोग्य तपासणी होणार आहे. यवतमाळ जिल्ह्यातील 3 कुटुंबातील 11 जण 24 फेब्रुवारीला दुबईला गेले होते, तिथून 1 मार्चला ते परत आले. प्राथमिक तपासणीनंतर यातील एक तरुण शिक्षणाच्या निमित्तानं पुण्याला गेला होता, मात्र दुबईहून आलेल्या 2 पुणेकरांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं उघडकीस येताच खळबळ माजली आहे. त्यांच्यासोबत गेलेल्या प्रवाशांचा शोध घेतला असता यवतमाळ जिल्ह्यातील ते 11 जण कोरोनाबाधितांसोबत विमानात होते ही माहिती समोर आली. त्यामुळे पुण्याला गेलेल्या तरुणाची पुन्हा आरोग्य तपासणी केली असता त्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह असल्याचं समजतं आहे. त्यामुळे इतर प्रवाशांच्या बाबतीतही संशय व्यक्त केला जातोय. आणि बुलेटिनमध्ये एक मोठी बातमी येते. IPL मॅच संदर्भात आयोजकांनी तिकीट विक्री करू नये, फक्त सामने आयोजित करावेत अशी भूमिका राज्य सरकारनं घेतली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं ही भूमिका घेतली आहे. कोरोनाचा प्रसार वाढू नये यासाठी गर्दी टाळण्याचं आवाहन सरकारकडून करण्यात येतं. याच पार्श्वभूमीवर IPLला होणारी गर्दी टाळण्यासाठी सरकारनं तिकीट विक्री करू नये अशी सूचना आयोजकांना केली आहे. या संदर्भात मुख्यमंत्री ठाकरे सभागृहात निवेदन करणार आहेत. आणि याच संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी विशाल सवणे आपल्याबरोबर फोन लाईनवर आहेत. विशाल, काय अधिक माहिती आहे या निर्णयाबाबत? नक्कीच सर, म्हणायचं झालं तर आज या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये IPLचं आयोजन केलं जात आहे आणि पहिला जो सामना आहे तो वानखेडे स्टेडियमवरती खेळवला जाणार आहे. मात्र कोरोनाची जो शिरकाव आहे तो महाराष्ट्रामध्ये झालेला आहे आणि त्याचा प्रादुर्भाव अन्य होऊ नये त्यासाठी राज्य सरकार एक भूमिका घेते की IPLची जे तिकीट्स आहेत त्या तिकीटची विक्री करू नये अशा स्वरूपाची भूमिका जी आहे ती राज्य सरकार आता घेताना दिसून येणार आहे आणि याबाबत निवेदन देखील सभागृहातच सादर केलं जाणार असल्याची माहिती सध्या समोर येते. सर धन्यवाद विशाल दिलेल्या माहितीबद्दल. याबाबतचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडनं घेत राहणार आहोत. IPLच्या या बातमीनंतर पुन्हा एकदा वळूयात महाराष्ट्र सुपरफास्टकडे. कोरोनाचा संसर्ग झालेल्या पुण्यातील कुटुंबासोबत विमानातून प्रवास केलेल्या मुंबईतील 6 प्रवाशांचा शोध घेण्यात यश आलाय. खबरदारीचा उपाय म्हणून या सर्वांना कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. त्यांचे वैद्यकीय चाचणी अहवाल आज येणार आहेत. दरम्यान आतापर्यंत कोरोनासाठी जे देश घोषित केले होते त्यामध्ये दुबईचा समावेश नव्हता. या संशयित रुग्णांनंतर मात्र या यादीत दुबईहून आलेल्या प्रवाशांचीही तपासणी करण्यात येणार आहे. चीनसह अनेक देशात हाहाकार माजवणाऱ्या कोरोना व्हायरसचे 24 तासात आणखी 4 संशयित नागपूरमध्ये आढळले आहेत. त्यामुळे आतापर्यंत नागपूरमध्ये आढळलेल्या कोरोना संशयितांची संख्या 11 पोहोचली असून त्यातील 7 जणांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. सध्या समोर आलेल्या 4 संशयितांपैकी 1 जण सौदीचा तर दुसरा दुबईहून आला आहे. दुबई इथून प्रवास करून आलेला एक पुरुष रुग्णाला 2-3 दिवसांपासून ताप, सर्दी आणि खोकला ही लक्षणं दिसून आली. या दोघांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नाशिकमध्ये कोरोनाचे 2 संशयित रुग्ण आढळल्याने खळबळ माजली आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्यापाठोपाठ नाशिकमध्येही आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आला आहे. नाशिकमध्ये दुबईहून आलेल्या महिलेवर बिटको रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.
तसंच उपचार करणाऱ्या नर्सला सुद्धा कोरोनाची बाधा झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत असून तिच्यावरही उपचाराला सुरुवात करण्यात आली आहे. दरम्यान त्यांच्या संपर्कात आलेल्यांचीही तपासणी सुरू करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद महापालिका निवडणूक पुढे ढकला अशी मागणी औरंगाबादचे महापौर नंदकुमार घोडेले यांनी केली आहे. राज्यात कोरोनाचा धोका वाढला आहे त्यामुळे आता निवडणूक न घेता महापालिकेला 6 महिन्यांची मुदतवाढ देण्याची मागणी त्यांनी केली आहे. याआधी MIMचे खासदार इम्तियाज जलील यांनी महापालिका निवडणूक पुढे ढकलण्याची विनंती केली होती. आणि एक ब्रेकिंग न्यूज येते. जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनानं भारतात पहिला बळी घेतलाय. कर्नाटकातल्या कलबुर्गीत काल 76 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झालाय. कर्नाटक सरकारनं ही माहिती दिली आहे. तर आता देशभरात 62 नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी प्रशासनाकडून जारी करण्यात आली आहे. यातील बहुतांश रुग्ण परदेशातून भारतात आले आहेत. तर परदेशातून आलेल्या या लोकांच्या संपर्कात जे आलेत त्यातील काहींना कोरोनाची बाधा झाली आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत 5 कोरोनाग्रस्त आढळलेत. यामध्ये एका दाम्पत्यासह ओला ड्रायव्हर आणि त्यांच्या नातेवाईकांचा समावेश आहे. कोरोनाचा भारतात पहिला बळी गेलेला आहे. कर्नाटकात 76 वर्षीय वृद्धाचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. या बुलेटिनमध्ये अजूनही काही बातम्या आपल्याला पाहायच्या आहेत, मात्र इथे घेतो एक ब्रेक. बघत रहा साम टीव्ही.